वळत पुढच्या बातमीकडे. डॉक्टर नीलम गोरे यांनी महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. शेगावसारखे प्रति आनंदसागर पंढरपूरमध्ये व्हायला हवेत असं डॉक्टर नीलम गोरे यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना हे निर्देश दिलेले आहेत. पंढरपूर महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ आहे. दरवर्षी लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. दर्शनानंतर त्यांना क्षणभर विरंगुळासाठी आणि एक प्रसन्न प्रशस्त आणि शांत अशी जागा असायला हवी. तीर्थक्षेत्र शेगावमधील आनंदसागर प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूरमध्ये व्हायला हवं असे निर्देश डॉक्टर नीलम गोरे यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिलेत. पंढरपूर शहरातील विकास कामे आणि श्री विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामाचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर नीलम गोरे यांनी बुधवारी ऑनलाईन बैठक घेतली. उद्यानाचा प्रस्ताव सादर करण्याचे डॉक्टर नीलम गोरे यांचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले. पुरातत्व विभागाने पुढचा आराखडा जो आहे त्याला मंजुरी दिलेली नाही, तर याच्याकडे मी लक्ष वेधणारच आहे. त्याचबरोबर वनमंत्री खात्याचा संपूर्ण कार्यभार माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आहे. तर पंढरपूर वासियांसाठी गजानन महाराजांच्या शेगावच्या इथे जसं आनंद सागर मोठं उद्यान आहे, तशा पद्धतीचा सुद्धा एखादं मोठं उद्यान पंढरपूर वासियांसाठी कुठल्याही जमिनीवर कुठल्याही लोकांच्या तक्रारी न येऊ देता चांगल्या प्रकारे करावं.